कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी सामान्य महिला या प्रवर्गातील अक्काताई अप्पासाहेब खोत तर उपाध्यक्षपदी ओबीसी ब या प्रवर्गातील तुकाराम आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती रेवती मठल यांनी जाहीर केले. ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड आज करण्यात आली. सकाळी 9 ते 11 या काळात अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील व तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांनी कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रणिती ग्राम विकास आघाडीला 32 जागांपैकी 1 बिनविरोध जागेसह 25 जागांवर विजय मिळवून काँग्रेस प्रणिती आघाडीची एक हाती सत्ता कायमस्वरूपी राखली आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदही याच आघाडीकडे राहणार हे निश्चित होते. यामुळे आज अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसंदर्भात माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या निवासस्थानी सर्व उमेदवारांची मीटिंग घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी जनरल महिला व उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी पुरुष आरक्षण असल्यामुळे ओबीसी पुरुष उमेदवार हा 31 उमेदवारांपैकी वॉर्ड नंबर 10 मधील नवनिर्वांचित उमेदवार तुकाराम आनंद शिंदे हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची उपाध्यक्ष पदासाठी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी हे जनरल महिला असल्याने या पदासाठी 6 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडेल याची उत्कंठा शिगेला पोचली होती. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी कोणीही महिला नाराज होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून सर्वांना समान न्याय मिळावा या हेतूने 6 जनरल महिला उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून सर्व ग्रामपंचायत उमेदवार व ग्रामस्थांच्या समोर त्यातील एक चिठ्ठी उचलून अध्यक्ष निवड करण्याची प्रक्रिया केली. ग्रामस्थ आतूनच त्यामधून एक चिठ्ठी निवडण्यात आली. यावेळी वॉर्ड नंबर 5 मधील जनरल महिला उमेदवार अक्काताई खोत यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी सर्वानुमते अक्काताई खोत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, लोकशाहीप्रमाणे ही निवडणूक झाली असून या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना 6 वर्षांचा कालावधी देण्यात आला असून दुसऱ्या 6 वर्षासाठी या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराची निवड करण्यात येईल व समान हक्क देण्यात येईल असे सांगितले. आज या ठिकाणी आपल्या कुंभोळी ग्रामपंचायतीची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक या ठिकाणी बिनविरोध संपन्न झालेली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून आपल्या निपाणी तालुक्याच्या सन्माननीय क्षेत्र शिक्षण अधिकारी मठत मॅडम हे आम्हाला निवडणूक अधिकारी म्हणून लाभल्या होत्या. त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या कर्तव्याच्या याच्याखाली आपली गुणोळी ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी अक्काताई अप्पासाहेब खोत आणि उपाध्यक्षपदी या ठिकाणी तानाजी शिंदे तुकाराम शिंदे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आपल्या कोगनोळी गावची ग्रामपंचायतची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक ही सातत्यानं बिनविरोध या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि त्याच प्रथेप्रमाणे आज ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. आपल्या काँग्रेस पक्षाचे आणि ग्रामविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीवरती अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. निवडणूक चालू असल्यापासून सर्वच या ठिकाणी आमच्या पत्रकार संघटनेचे सर्व जे सदस्य आहेत गावातील त्यांनीसुद्धा विशेष सहकार्य या कोगनोळीचे ग्रामस्थ या नात्याने सगळ्यांनी केलं. करोनाच्या काळामध्ये असू दे, इलेक्शनच्या काळामध्ये असू दे, पत्रकार असतील, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा या सगळ्यांनीच एक सहकार्याचं वातावरण आपल्या या आपल्या कोगनोळी गावासाठी ठेवलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचं सर्व पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी डी बी जाधव, सेक्रेटरी परशुराम चावर यांच्यासह सर्व नवनिर्वांचित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग तसेच सर्व नूतन सदस्य उपस्थित होते.